बरं का बाबूराव, लवकरात लवकर आपल्याला पाण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे. जनता लय खवळली. अहो पायताना ना मारतील तिघासनी बी. अण्णा मी खातो, माझ्या टकूनात एक आयडिया आली. ते काय सरकारची योजना आहे ते पाणी आडवा पाणी जिरवा खड्डे खणतात ते आणि पाणी साठवते ते. ते टीव्ही दाखवते ते. हा काय ते तुफान आलं. चल चल तुला दाखवते बरोबर. अण्णा तुफान आलं. चल तुला आज सुद्धा सारखे सरळच करते मी. अग कुठं मला तू. सरपंच नमस्कार. आज आमच्या इथे कुठे सरपंच. नमस्ते नमस्ते पिताजी. अण्णा तुम्हाला पिताजी म्हणतो. काय हो सरपंच, मगाशी तो विषय ऐकला मी पाण्याचा. अहो काय गंभीर प्रश्न आहे तो पाण्याचा. बघा बघा त्याच्या आईला तर बिवड्याला पण पाण्याचा गंभीर प्रश्न वाटायला लागला. अहो मग बरोबर आहे ना, आम्हाला दारूत पाणी ओतायला मिळत नाही. हो कच्ची प्यायला लागते. हो कच्ची जळजळत इथे. हो सरपंच, यो माझा नवरा. सक्का का पक्का? अण्णा पक्का पक्का. याच्या सगळ्यात मेंना अंदाजी नाही. बघितलं सरपंच, ही मला अशी ढकलते काय. मग मी पडतो काय झोपतो का? काय करता ते बोला. अहो पण शांताबाई काय भानगड काय आहे? काय झालं? काय झालं? अहो ह्या सकाळपासून फुल फुल असतो या. काय काम धंदा बी करत नाही? अहो पण पोर आहे ना धंदा करायला. कुठली पोर, सकाळपासून हा दारू पिऊन बेशोधत पडलेला असतो या. कसे होणार पोर? मला बोलवायचं. नवऱ्याला समजावून सांगितलं असतो बाबा दारू पिऊ नको, वाईट असते. हो अरे एकटी बाई काय काय सांभाळणार. केवढा मोठा हिचा दारूचा धंदा. दुधाचा धंदा. हो अण्णा अहो बाई माणसाचं कसं बोलायचं काय कळत का रे तुम्हाला? लय मोठी डेअरी आहे. म्हणजे दुधाची डेअरी लय मोठी आहे. अख्ख्या पंचक्रोशीत बाईचं नाव आहे. अरे दुधाची टँकर भरून जातात. एवढी मोठी डेअरी आहे. तुझी लय डेअरिंग होते त्या डेअरी बद्दल बोलायची. माग मी बघतो काय ते. बाई तुमच्याकडे किती म्हशी आहेत? चार म्हशी आहेत. कशा पशा? चार म्हशी. चार म्हशी आणि एवढी मोठी डेअरी. म्हणजे नक्कीच म्हशीला पाणी घालत असतील. काय दुधात पाणी घालत असतील? थांब आता डिग्री लावून चेक करतो. काय दुधाला? दुधाला पाणी कुठले आलंय बाबा? साखरेपरीस गुळ महाग झालाय, दुधापरीस पाणी महाग झालंय. समजा बाया नळाकडे तोंड करून बसल्यात. मी असताना नळ नाही, सार्वजनिक नळावर पाणी भरतो या. मला नाही काय सांगायचं. एवढा मोठा पाईप घरापासून बसवला असता आणि स्पेशल कॉक बसला असता. स्पेशल कॉक हो काय बाबूराव? आपल्या नळाला पाणी कसं आहे? बदा बदा चालले तुमचे. तुमच्या नळाची पाईप लाईन. अहो अण्णा शेताला पाणी बदा लागत, घरी नाही. वैर बाबा एवढे चार एकर सुपीक जमीन आहे माझी पण नांगरालाच कोण नाही. मला सांगायचं ना. मी ह्याला सांगितलं असतं ह्याचे दोन आणि माझे दोन असे चार बैल पाठवले असते. आता आनंदकडे आहेच सांड नांगरायला. लेला मुर्दिया तुझा बैल पण नको आणि तुझा सांड पण नको. कोणाचं काय चाललंय बाई? तुमचा वळू उठला बघा कसं वळून बघतोय. तुझ काय ते बोलणं झालं का इकडे? चल घरी मला जायचंय. सरपंच नमस्ते. नमस्ते नमस्ते. बोलायचंय माझी कंप्लेंट आहे याच्याबद्दल. अहो सोडायला सांगा मला. हो शांताबाई काय चाललंय मगापासनं? एक डाव सांगा, तुम्हाला ह्याच्या संगत नांदायचंय का नाही? अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. सरपंच शांता, एक डाव मी तुमच्या संगत नांदन पर ह्याच्या संगत नाही.